सबस्क्राईब करा आकार डिजी नाईन आमचे लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन जरूर प्रेस करा प्रणाम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अत्यंत महत्त्वाचं असं एक विधान नुकतंच केलं आहे ते असं म्हणाले की या देशामधल्या मुसलमानांनी या देशामधल्या मुसलमानांनी त्यांचे पूर्वज हिंदू होते त्यांचे पूर्वज हिंदू होते ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी आणि त्यानुसार जर ते वागले त्यांनी विचार केला त्यांनी जीवनाकडे पाहण्याचा धर्माकडे पाहण्याचा भारताकडे पाहण्याचा इथल्या संस्कृतीकडे पाहण्याचा जर दृष्टिकोन ठेवला तर या देशामधला हिंदू आणि मुस्लिम यांच्यामधला जो संघर्ष आहे तो संपुष्टात येईल याचं कारण आपल्या सगळ्यांचा मूल स्रोत हा एक आहे आणि ही फॅक्ट आहे ही वस्तुस्थिती आहे ही सत्यस्थिती आहे की हिंदू धर्म असं आपण ज्याला म्हणतो ते अनेक तज्ज्ञांनी असं सांगितलं आहे की ते एक सिव्हिलायझेशन आहे ते एक सिव्हिलायझेशन आहे त्या त्याचं मराठी भाषांतर आपण संस्कृती असं करतो की ही हिंदू हा एक धर्म नाही रूढार्थाने ज्या अर्थाने एक धर्म प्रेषित एक त्यांचं धर्मग्रंथ आणि त्यांची एक विशिष्ट अशी त्याच्या अनुषंगाने येणारी आचारसंहिता वगैरे वगैरे असं हिंदू धर्माचं स्वरूप नाही त्यामुळे हिंदू धर्म हे एक सिव्हिलायझेशन आहे एक संस्कृती आहे कल्चर असा खरं त्याचा हे होतो पण संस्कृती हा शब्दाचा आपण वापरणं आपल्या सोयीचं आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये विविधतेमध्ये एकता आहे विविधतेमध्ये एकता आहे हाही मुद्दा अनेक वेळाला सांगून झालेला आहे मी आज मोहन भागवतांनी जे विधान केलं की तुम्ही पूर्वी हिंदू होता तुमचे पूर्वज हिंदू होते तुमचे पूर्वज हिंदू होते याचं भान ठेवा अत्यंत महत्त्वाचं असं हे आवाहन आहे जर हे आवाहन आवाहन म्हणून मुस्लिम समाजाने स्वीकारलं तर अनेक क्रांतिकारी बदल या देशामध्ये होऊ शकतात पण या आवाहनामध्ये एक आव्हान आहे जे मुस्लिम समाजाला पेलेल का मुस्लिम मुल्लामौलवींना पेलेल का याच्याबद्दल माझ्या मनामध्ये एका ठोस अशा उदाहरणामुळे शंका आहे आणि आज मी तुमच्यासमोर ते उदाहरणच मांडणार आहे म्हणजे मोहन भागवतजींनासुद्धा लक्षात येईल की आपले पूर्वज हिंदू होते असं कबूल करणं हे सुद्धा मुस्लिम समाजाला आपल्याला जेवढं वाटतं आहे तेवढं सोपं नाही आणि फार मोठ्या माणसाचं उदाहरण मी नाव घेऊन देणार आहे त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की केवढं म्हणजे आपले पूर्वज हिंदू होते हे कबूल करणं केवढं मोठी गोष्ट आहे आव्हानात्मक गोष्ट आहे मुस्लिम समाजासाठी बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले अ र अंतुले ते स्वतःचं नाव अब्दुल रहमान अंतुले असं क्वचित लावायचे अ र अंतुले ए आर अंतुले असंच लावायचे असंच लावायचे ते माझे चांगले मित्र होते चांगले मित्र होते आणि आम्ही मोकळेपणाने गप्पा मारायचो तर एकदा गप्पा मारत असताना आता ही सगळी घटना ह्याच्यामध्ये आलेली आहे वर्तमानपत्रात आलेले ते सगळं जे वादळ उठलं ते वादळ मी तुम्हाला सांगतो आहे कसं उठलं तर एकदा ते गप्पा मारत असताना मला म्हणाले की अनिल तुला हे माहिती आहे का की आमचे पूर्वज हे कोण सांगताय महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर अ र अंतुले अब्दुल रहमान अंतुले हे मला सांगत होते की आमचे पूर्वज म्हणजे माझ्या खापर पणजोमांच्या आधीचे सगळे पूर्वज हे हिंदू होते त्याच्या पुढे जाऊन त्यांनी मला असं सांगितलं की नुसते ते हिंदू नव्हते तर आम्ही सगळे जे अंतुले आहोत त्यांची आमच्याकडे वंशावळ उपलब्ध आहे आमच्याकडे आमची वंशावळ उपलब्ध आहे आणि त्या वंशावळीच्या आधारे मी तुला असं सांगतो हो। की आम्ही वरिष्ठ अंतुले सांगत आहेत आम्ही पूर्वाश्रमीचे किंवा आमचे पूर्वज हे चित्पावन ब्राह्मण होते आणि त्यांचं आडनाव करंदीकर असं होतं त्यांचं आडनाव करंदीकर असं होतं अर्थातच अर्थातच माझ्यातला पत्रकार हा अशा तऱ्हेचं एक मोठं धाडसी साहसी आणि खळबळ उडून देणारं विधान समोर आल्यानंतर गप्प बसणं शक्यच नव्हतं त्या काळी असे एक छोटेसे टेप रेकॉर्डर असायचे तुम्हाला फार जुन्या माणसानं पन्नाशी पुढल्या माणसांना आठवत असेल टेप रेकॉर्डर असायचे आणि तो असायचा मी अंतुल्यांना असं म्हटलं की ज्या विधान जे तुम्ही केलं जात जे विधान केलं की तुम्ही करंदी कर चितपावन ब्राह्मण मला हे विधान टेप करून पाहिजे ठीक आहे म्हणाले मूडमध्ये होते आणि गप्पा मारण्याच्या मूडमध्ये माझी त्यांची दोस्ती दो पण खूप होती तर त्यांनी टेप करायला मला अलाउड केलं मी ते विधान टेप केलं त्याच्यात ते असं परत एकदा म्हणाले की मी अब्दुल रहमान अंतुले महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आमचे पूर्वज हे नुसते हिंदू नव्हते तर आम्ही चित्पावन ब्राह्मण होतो आणि आमचं आडनाव करंदीकर होतं आणि आमच्या वंशावळीमध्ये त्याचे पुरावे आहेत असं मी सांगतो आहे असं त्यांनी टेपवर मला सांगितलं त्यावेळेला सोबत साप्ताहिकामध्ये मी आ, स्टोरीज लिहित होतो पहिल्या पानावर गावभेऱ्यानं मी सांगितलं की याच्यापेक्षा अधिक खळबळजनक स्टोरी असूच शकत नाही अंतुले मुख्यमंत्री असं सांगतायत की मी चितपावन ब्राह्मण करंदीकर आणि हे टेप रेकॉर्डर आहे हा पुरावा आहे आपल्याकडे म्हणजे हा सूर्य हा जयद्रथ ते म्हणाले अरे मोठी स्टोरी आपण पहिल्या पानावर करू सोबतच्या पहिल्या पानावर सोबतच्या पहिल्या पानावर गवा बेहऱ्यांनी ही स्टोरी छापली बॅरिस्टर अंतुले मुख्यमंत्री यांचा दावा आम्ही मूळचे करंदीकर चितपावन ब्राह्मण हेडलाइन प्रकाशित झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये एवढी प्रचंड खळबळ वेगवेगळ्या कारणाने उडाली त्यातलं एक कारण असं होतं की ब्राह्मण समाज जो होता त्यांच्यामध्ये एक वेगळीच लहर आली की अच्छा अंतुले आत्ता जरी मुसलमान असले तरी मूळचे आपले ते ब्राह्मण आहेत म्हणजे एक वेगळीच त्यांच्यामध्ये एक जवळीकीची भावना त्यांच्याबद्दल निर्माण झाली पण या पणमध्ये सगळा पुढला सत्यानाश त्यांनी जे सांगितलं त्यांनी जे कबूल केलं की आमचे पूर्वज हिंदू होते जे कबूल करा मान्य करा स्वीकारा असं मोहन भागवतांनी काल सांगितलं आहे ते स्वीकारल्याचे परिणाम अंतुल्याना किती भोगावे लागले इतिहास आहे संपूर्ण मुस्लिम समाजामध्ये अभूतपूर्व अभूतपूर्व अशी खळबळ उडाली प्रचंड खळबळ उडाली आणि तुलांनी दोन दिवसांनी मला बोलवून घेतलं मला ते म्हणाले अनिल मी तुझ्याशी जे बोललो ते खरं आहे माझ्याकडे वंशावळ आहे मी मूळचा करंदीकर आहे माझे पूर्वज नुसते हिंदू नव्हते ते चितपावन ब्राह्मण होते, होते करंदीकर होते हे मी बोललो तुझ्याशी आणि तू रेकॉर्ड पण केलं आहे मला माहिती आहे पण म्हणाला माझ्या समाजातून आमच्या मुस्लिम समाजातून त्याची एवढी तीव्र प्रतिक्रिया आलेली आहे की मला त्यांचे शब्द आहेत अंतुल्यांचे जगणं असह्य होतं आहे माझं कुटुंब मुख्यमंत्री बोलत आहेत माझं कुटुंब आणि मी संकटात हो। आहोत अनिल धोक्यात आहोत आम्ही आणि मुल्ला मौलवी आणि वेगवेगळ्या मशिदीत वेगवेगळ्या ठिकाणचे त्यांचे समूह याच्यामध्ये माझ्या निषेधाचे ठराव होत आहेत मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे अशा तऱ्हेचं विधान केल्याबद्दल मला बहिष्कृत केलं पाहिजे अशा तऱ्हेचे फतवे निघत आहेत मला यातून मार्ग सांग मी अंतुलनं म्हटलं की पहिली गोष्ट अशी की तुम्हाला मी त्याच वेळेला सांगितलं होतं की तुम्ही मला हे टेप करून द्या आणि हे मी पुरावा असल्याशिवाय छापणार नाही आणि तुम्ही त्यावेळेला मी हेही सांगितलं होतं तुम्हाला की तुम्ही विचार करून याविषयी माझ्याशी बोला तुम्ही असं सांगितलं तुम्ही त्या उत्साहामध्ये आणि त्या ह्याच्यामध्ये बोलून गेलात की ही गोष्ट खरी आहे ते म्हणाली गोष्ट खरी आहे खरंच आमचेच नाही तो म्हणाला कोकणामधला मुसलमान त्याने किती गोष्टी सांगितल्या ते म्हणाले अरे आमच्याकडे आम्ही किती प्रथा रूढी आणि परंपरा ह्या तिथल्या कोकणी समाजाच्या ज्या हिंदू समाजाच्या आहेत त्या किती पळतो ते म्हणजे कोकणातला मुसलमान हा तुम्ही जसा समजता तो उत्तर प्रदेशमधला किंवा इकडला तिकडला वगैरे तसा आजही नाही आहे <coughs> तो त्या तो पूर्वज त्याचे जे हिंदू होते ना त्यांचे संस्कार त्यांचे परंपरा प्रथा रूढी ह्या मुसलमान झाल्यानंतर देखील आज जपतो आणि त्यांची नावं जर तुम्ही बघितली तर अनेकांची नावं ही हिंदूंची आडनावं आहेत नावं नाही आडनावं ही हिंदूंची आहेत नावं या पुढल्या गेल्या तीन चार पाच सहा पिढ्यांमध्ये कदाचित तीन चार पाच पिढ्यांमध्ये मुस्लिम नावं असली तरी आडनावं आहेत त्यामुळे लई त्यांनी मला स्वतःच अशी नावं सांगितली आडनावं सांगितली ते म्हणजे ही सगळी आडनावं जी आहेत ना आमच्या मुसलमानांमधली हे सगळे आम्ही मूळचे ते आहोत पण ते म्हणाले की मला बहिष्कृत करतायत मला अशा संकटात सापडत आहे आणि मग मी म्हटलं तुम्ही काय करणार मग मी तर माघार घेणार नाही मी माघार घेणार नाही कारण मी एवढा मोठा गोप्यस्फोट केल्यानंतर त्याच्यामध्ये मी खोटा पडलो हे मला नाही सहन होणार ना। आणि तुम्ही बोललात थोडीशी एक कटुता निर्माण झाली ते म्हणाले तू माझी राजकीय कारकिर्द के बर्बाद केलीस तू मला जीवनातून उठवलं अमुक तमुक मी म्हटलं तुम्ही साहस दाखवलात एक तुम्ही एक प्रामाणिकपणा दाखवलात आणि त्या प्रामाणिकपणाचं एक किंमत देण्याची हिंमत तुम्ही दाखवली पाहिजे असं मला वाटतं हे जे वादळ आहे ते अन्य मार्गाने तुम्हाला जर शांत करता येत असेल तर तू तुम्ही करण्याचा प्रयत्न करा तुम्ही करण्याचा प्रयत्न केला मग बॅरिस्टर अर अंतुले अब्दुल रहमान अंतुले यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांच्या मार्गाने जे काय एक डमेज कंट्रोल एक्सरसाइज करायचा होता तो केला आणि त्यानंतर जवळजवळ एक महिनाभर सगळी उर्दू वर्तमानपत्रापासून सगळे सगळीकडे त्यांचे निषेध वगैरे चालू होते एक महिन्यानंतर काय जादूची कांडी फिरली मला माहिती नाही पण अंतुल्यांबद्दलचं ते वादळ अचानक एक दिवस शांत झालं मी ही गोष्ट का सांगितली मित्रांनो तुम्हाला का सांगितली आणि उदाहरण घेऊन सांगितली नाव घेऊन सांगितले आणि आजही तुम्ही सोबतची जुनी जर आरकॅमधल्या फाईल पाहिल्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला हेडलाईन दिसेल की अंतुले बॅरिस्टर अंतुले यांचा दावा आम्ही मुळचे चितपावन आमचं आडनाव होतं करंदीकर आणि त्यांनी सगळं त्यांचं वंशावळीचं पण त्याच्यामध्ये उल्लेख केला मोहन भागवत जे म्हणाले ते अत्यंत रास्त खरं आणि निर्भि निर्भेळ निखालसं असं सत्य आहे पण ते सत्य मुस्लिम समाज स्वीकारेल का जर अंतुल्यांसारख्या मुख्यमंत्र्यांची हालत एवढी खराब झाली हालत खराब झाली म्हणजे ते म्हणाले की अनिल माझ्यावर अक्षरशः माझ्या समाजाने जीव देण्याची पाळी आणली मी माझ्या कुटुंबासकट बहिष्कृत होतो आहे काय भयानक रिॲक्शन्स येत आहेत मलाही बोलताना असं वाटलं नव्हतं की ठीक आहे ना माझे पूर्वज होते ते मी कबूल केलं हा धोका जर मुख्यमंत्र्यांना ना झेपला नाही तर इतर जे मुसलमान आहेत देशातले त्यांना जरी माहिती असलं त्याच्यापैकी कितीतरी लोक एक लक्षात घ्या मध्यंतरी एकदा हा हिंदू मुस्लिम संघर्ष जो आहे ना त्याच्या संदर्भामध्ये मध्यंतरी एक पुस्तक आलं होतं आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की जगामध्ये मुसलमानांनी मुसलमानांच्या कत्तली जेवढ्या केल्या आणि जेवढ्या संख्येने मुसलमानांनी मुसलमान मारले आणि आजही मारत आहेत अफगाणिस्तानमध्ये कोण कोणाला मारत आहे एकाच धर्माची लोकं मारत आहेत सिरियामध्ये कोण कोणाला मारताय सगळीकडे ते त्यांच्याच त्यांच्या म्हणजे एक क्रुसेड्स जी ख्रिश्चन धर्माविरुद्ध त्यांची झाली ती जर एक तो जर एक भाग वगळला तर बहुसंख्य वेळेला त्यांच्या आपसातच लढाया या झालेल्या आहेत तर त्यांच्यामध्ये जर दोन पंथांमध्ये देखील लढाया होतात त्या पंथांवरून राष्ट्रांची विभागणी होते त्या पंथांवरून हे होते तर ते आपलं मूळ हे शोधतील शोधण्याची गरजच नाही मान्य करतील अशी शक्यता मला दिसत नाही दिसत नाही परंतु मोहन भागवतांनी मांडलेला मुद्दा हा निर्विवाद आहे त्यांनी आवाहन केलं आहे पण त्याच्यामध्ये खरं सांगायचं तर मुस्लिम समाजासमोर मोठं आव्हान उभं केलं आहे मोठं आव्हान उभं केलेलं आहे की तुम्ही भारतीय संस्कृती भारतीय संस्कृती भारतीय राष्ट्रवाद याच्यावर विश्वास ठेवा आणि धर्म हा तुमच्या पूजास्थानी प्रार्थनास्थानीच मर्यादित ठेवा बाकी तुम्ही मुख्य प्रवाहात या हा मुख्य प्रवाह हा, प्रवा हा, हा शब्द अमित शहा किंवा मोदी नेहमी वापरतात एक प्रकारे मोहन भगवंतांचा इशारा सूचक असा त्याच्याकडेच आहे पण कितीही हे सत्य असलं तरी देखील अंतुल्यांची जी हालत त्यांच्या समाजाने केली ते उदाहरण तुम्हाला मी सांगितल्यानंतर मीच तुमच्या पुढे असा प्रश्न उपस्थित करतो की तुम्हाला असं वाटतं का की मोहन भागवत म्हणतात त्याप्रमाणे आपले पूर्वज हिंदू होते आणि या देशामध्ये मुसलमानांचं आक्रमण होईपर्यंत या देशात मुस्लिम धर्म नव्हताच एक हिंदू संस्कृती होती एक हिंदू सिव्हिलायझेशन होतं आणि ते सर्व जाती आणि सर्व प्रकारच्या वृत्ती प्रवृत्ती सगळ्या प्रकारचं एका संघाच्या मोठ्या कार्यकर्त्यांनी असं विधान केलं होतं ते म्हणाले आमच्याकडे तेहतीस कोटी ते देव आहेत त्यामुळे आणखीन काही देव आमच्यामध्ये जरी आले तरी आम्हाला काही फरक पडणार नाही आम्ही त्यांचे देवसुद्धा स्वीकारू आमची अशी व्यापक अशी वृत्ती आहे पण मुस्लिम समाज त्यांचे पूर्वज कोण आहेत हे ठाऊक असलं तरी देखील ही वस्तुस्थिती मान्य करून या देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये हिंदू संस्कृतीमध्ये मी हिंदू धर्मात म्हणत नाही हिंदू धर्म हा धर्म नावाची अशा एका बंदिस्त व्याख्येतला विषयच नाही आहे बाकी सगळ्या धर्मांनी धर्म प्रचारासाठी आणि प्रसारासाठी युद्ध पण केली आणि प्रचार यंत्रणा पण राबवल्या हिंदू धर्माने कधी असं प्रचार प्रसार याच्यासाठी काही यंत्रणा ना राबवल्या नाही मिशन्स घेतली नाही किंवा त्याच्याकरता काही प्रयत्न केले नाहीत प्रयत्न केले नाहीत आता ज्यांना स्वेच्छेनी समजा पुन्हा व्हायचं असेल धर्मांतर केल्यानंतर परत त्यांना असं वाटलं की नाही मुख्य प्रवाह जो माझा पूर्वजांचा प्रवाह आहे त्याच्याशी मी एकरूप व्हावं म्हणून ते आले तर त्यांच्याकरता सोयीसुविधा धर्माने उपलब्ध करून दिलं सुद्धा अलीकडल्या काळातली मोठी क्रांती आहे क्रांती आहे पण मुसलमान समाज मोहन भागवत यांच्या या आवाहनामध्ये असलेल्या आव्हानामुळे त्यांचे पूर्वज हिंदू होते हे सुद्धा कबूल करणार नाही ते अजूनही आपण या देशाचे राज्यकर्ते होतो ते होते मुघल जे बाहेरून आलेले होते पण आपण या देशाचे राज्यकर्ते होतो याच थाटात याच भूमिकेमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे मोहन भागवतांचं हे आवाहन आणि त्यात असलेलं आव्हान मुस्लिम स्वदास स्वीकारेल असं मला वाटत नाही आणि यामध्ये त्यांचंच दुर्दैव आहे याचं कारण जिथे मुस्लिम समाजाची संख्या बहुल आहे बहुसंख्य मुसलमान आहेत तिथे प्रत्येक ठिकाणी शर्यत कायदे लागू झालेले आहेत तिथे प्रत्येक ठिकाणी कडवट कट्टरा असा मुसलमानांच्या राजवटी आलेल्या आहेत मुसलमान समाज आज हिंदू बहुसंख्या असल्यामुळे सुरक्षित आहे प्रगतिशील आहे प्रगतीपथावर प्रगती आहे आणि पुरोगामी अशा स्वरूपाच्या ज्या या देशामध्ये मोमेंट्स होत आहेत त्या मोमेंट्सशी तो निगडीत आहे ज्या दिवशी मुसलमान बहुसंख्य होतील त्या दिवशी या देशामध्येही तालिबानचं राज्य येईल आणि ते शर्यतनुसार पहिला घाव त्यांचा मुस्लिम स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर पडेल आज मुस्लिम स्त्रियांचं स्वातंत्र्य सुरक्षित आहे कारण हिंदू या देशामध्ये बहुसंख्या आहेत मुसलमान समाजसुद्धा सुरक्षित आहे याचं कारण या देशातला हिंदू बहुसंख्या आहे मोहन भागवतांना नेहमीच मी वंदनीय आदरणीय मानत आलेलं आहे आणि ते जेव्हा जे बोलतात त्याच्यामागे फार मोठं चिंतन त्यांचं असतं परंतु मुस्लिम समाजाचं त्यांनी हे जे प्रबोधन केलं त्यांना हा जो संदेश दिला उपदेश दिला आदेश नाही दिला तो तो समाज मुस्लिम समाज मान्य करेल असं मला वाटत नाही तुम्हाला काय वाटतं